ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी प्रिया, आपण पाहत आहात News24 सह्याद्री. पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्या सह्याद्री बुलेटिन मध्ये. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सहकुटुंब शरद पवार यांची भेट घेतली. सध्या महाविकास आघाडीतील अनेक नेते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज सकाळी संजय राऊत यांनी घेतलेल्या शरद पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात गेल्या 51 दिवसांपासून शेतकऱ्यांचं दिल्लीतील वेशीवर आंदोलन सुरू आहे. आज शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात बैठक पार पडत आहे. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने नव्या कृषी कायद्यांना तूर्तास स्थगिती दिल्यानंतर शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात होणारी ही पहिलीच बैठक आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत सापडले आहेत. आता या प्रकरणी वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. प्रत्येक महापुरुषामागे एक स्त्री उभी असते, पण ती पत्नीच असते असं नाही. या शब्दात राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी धनंजय मुंडे यांना कोपरखळी मारली आहे. अर्थात हे वक्तव्य करताना श्रीनिवास पाटील यांनी धनंजय मुंडे यांचं नाव घेतलेलं नाही. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोना झाल्यावर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणाऱ्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे प्रकरणावरून अद्यापही प्रतिक्रिया दिलेली नाही, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. धनंजय मुंडेंवर बदनामीचं संकट ओढावलेलं असताना बहीण पंकजा मुंडे गप्प असल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. भाजपाचे नेते निलेश राणे यांनी मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यावर आक्षेप नोंदविलाय. निलेश राणे यांनी या भेटीसंदर्भात ट्विट करून शरद पवार आणि विश्वास नांगरे पाटील भेटीवर प्रश्नचिन्ह उभं केलंय. मुंबईचे सहपोलीस आयुक्त एका बलात्काराच्या मॅटरसाठी एका पक्षाच्या नेत्याला कसे भेटू शकतात आणि ते पण त्यांच्या घरी, हा तर केस झाकायचा अजेंडा दिसतोय. अशांनी पोलिसांवरचा विश्वास उडेल. लोकांचा सामान्य लोकांसाठी ही सुविधा आहे का हे पण आयुक्तांनी सांगावं, असे अनेक प्रश्न त्यांनी आपल्या ट्विटरमध्ये विचारलेत. सह्याद्री बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा News24 सह्याद्री. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. पाहूयात पुढच्या बातम्या. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स पाठवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्या 55 लाख रुपयांच्या व्यवहाराप्रकरणात वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवली होती, ते 55 लाख रुपये वर्षा राऊत यांनी आता परत केले आहेत. प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्याकडून वर्षा राऊत यांनी 55 लाख रुपये परत केले, त्यामुळे त्या ईडीच्या रडावर आहेत. शरद पवारांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत शरद पवारांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधलाय. पोलीस अधिकाऱ्यांनी शरद पवारांसोबत चर्चा करायला ते राज्याचे गृहमंत्री आहेत की मुख्यमंत्री, राज्यात कोणतेही अधिकारपद नसल्याने पवारांशी चर्चा करणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी मी कॅबिनेट सचिवांकडे करणार आहे, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलंय. भारतात येत्या 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणास सुरुवात होत असून मंगळवारी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमधून कोविशिल्ड लसीचा पुरवठा देशातील विविध भागात पाठवण्यात आला आहे. कोरोना बहुप्रतीक्षित लसीचा पहिला साठा राज्याची राजधानी मुंबईत पोहोचलेला आहे. कोविशिल्ड लसीचे 1,39,500 डोस आज पहाटे 5:30 वाजता मुंबईत पाठवण्यात आले असून हा साठा पालिकेच्या एफ दक्षिण विभाग कार्यालयात सुरक्षित ठेवण्यात आला आहे. संपूर्ण देशासह राज्यातही कोरोना लसीकरणाला 16 जानेवारीपासून सुरुवात होणार असून त्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भाष्य केलंय. केंद्र सरकारने जारी केलेल्या नियमावलीनुसार राज्यामध्ये लसीकरणाचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. त्यानुसार 18 वर्षाखालील व्यक्तींना तसेच गरोदर महिलांसोबतच ॲलर्जी असलेल्या व्यक्तींना लस देण्यात येणार नसल्याचं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.
लावण्या पाटील या तरुणीने महाराष्ट्रातील सौंदर्यवतींवर मात करून ब्युटी विथ पर्पज सरताज पटकवलाय. लावण्या पाटील ही तरुणी ठाणे येथे राहत असून नुकत्याच गोवा येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेत टॅलेंट राऊंड नॅशनल कॉस्ट्युम फिटनेस कॉम्पिटिशन यात तिने बाजी मारली आणि ब्युटी विथ पर्पजचा सरताज पटकविलाय. मिळालेल्या यशानंतर तिने प्रथमच MIDC विभागातील कमलथाम वृद्धाश्रमाला भेट दिली व वृद्धाश्रमातील वयोवृद्ध नागरिकांचा आशीर्वाद घेतला. यावेळी अंबरनाथच्या ज्येष्ठ समाजसेविका पौर्णिमा कमरे उपस्थित होत्या. जसं की फिटनेस राऊंड होतं, आमचं टॅलेंट राऊंड होतं, आमचं एथनिक वेअर होतं, आमचं एक म्हणजे वेगवेगळे प्रकारचं तुम्ही काय दाखवू शकता, तुमचं फॅशन असू दे, तुमचं ॲप्टिट्यूड टेस्ट होतं, आमचं जनरल नॉलेज घेतलं गेलं, आमचं डिसिजन मेकिंग किती फास्ट आहे, आम्ही काय करतो, आम्हाला वेळोवेळी ते लोक जज करत होते. इवन इफ आम्ही बसलो होतो तिथे तरीही आम्ही कोणाशी कसं बोलतो, आमचं सगळं काही बघितलं गेलं होतं. आणि त्यानंतर आमचा जो फायनल राऊंड होता तो गोवाच्या एक क्लब टावमध्ये होता, एथनिक राऊंड होता, आणि एक माझा इव्हनिंग गाऊन जो मेन गाऊन असतो त्याच्यामध्ये होतं. तर त्यात मला ब्युटी विथ पर्पज हा टायटल भेटला आहे. राज्यात आज ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान होत आहे. जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यातील देवपिंपरी ग्रामपंचायत निवडणुकीला गालबोट लागलंय. जामनेर ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून जामनेर तालुक्यातील देवपिंपरी येथे चाकू हल्ला झाला आहे. पिस्तूल रोखून धमकावण्यात आल्याचा प्रकार देखील घडलाय. याबाबत परस्पर विरोधी तक्रार नोंदवण्यात आल्यात. तर या महत्त्वपूर्ण बातम्यांमध्ये येथेच थांबतोय. पाहत रहा News 24 सह्याद्री. सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.